नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली जवळ उतारावर आज दुपारी लोखंडी कॉइल घेऊन जाणारा ट्रेलर व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत. दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रेलर व त्याच दिशेने जाणारी कार यांच्यात हा भीषण अपघात झाला. अपघातात ट्रेलर रस्त्यावर उलटल्याने गाडीतील कॉइल बंड रस्त्यावर पसरली होती, यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. या अपघाताची माहिती समजताच बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेचे सदस्य या सर्वांनी अपघातस्थळावर जाऊन क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रेलर बाजूला काढला, तसेच रस्त्यावर सर्वत्र पसरलेल्या कॉइल बाजूला करत वाहतूक पूर्ववत सुरू केली. दरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाल्याने पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वादळवारा लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे, खालापूर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.